वेळोवेळी नगर पंचायत प्रशासनाला निवेदन देऊनही तत्कालीन नगर पंचायत प्रशासनाकडून अग्निशमन दलाचे साहित्य, सक्शन व्हॅन, LED स्ट्रीट लाईट यांच्या खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला त्याची चौकशी करण्यात आली नाही। याबाबत कोणतीही आजपर्यंत कारवाई न झाल्याचे सांगत कसंही दोडामार नगर पंचायत उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक व शिवसेना गटनेते संतोष मावळणकर, मनसेचे नगरसेवक पांडुरंग ठाकूर यांनी थेट उपोषणाचा इशारा दिला आहे। या आशयाचे निवेदन त्यांनी आज कसई दोडामार मुख्याधिकारी शिवराज गायकवाड व नगराध्यक्ष सौलीना कुबल यांना दिले। नगर पंचायत व गाव विकासाच्या दृष्टीने सक्शन व्हॅन, माउंटेड ट्रॅक्टर ट्रेलर, चेन सॉ कटर, मेगाफोन, हँड ऑपरेटर, कॉम्बिनेशन टूल्स इत्यादी वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत। तसंच LED स्ट्रीट लाईटचे 500 नग खरेदी करण्यात आले असून यातील खरेदी किंमत व बाजारभाव यात तफावत असून चढ्या दराने सदर वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत। यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार असून त्याची त्वरित चौकशी व्हावी व जे कोणी दोषी असतील त्यावर फौजदारी कारवाई व्हावी यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून या प्रकरणी योग्य चौकशी करून कारवाई न झाल्यास 16व्या दिवसापासून नगरपंचायत समोर उपोषणास बसण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी बोलताना सौलीना कुबल म्हणाल्या, नगरपंचायत प्रशासनाकडून भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत येत असून वेळोवेळी याकडे लक्ष वेधून यावरही चौकशी झाली नाही, मात्र आता कोणती दिरंगाई न करता लवकरात लवकर चौकशी करून प्रशासकीय नियमानुसार कारवाई करण्यास मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले जातील असे सौ नगराध्यक्ष लीना कुबल यांनी स्पष्ट केले। नगरपंचायत जेव्हा आपली स्थापन झाली त्यावेळेला नगर गावाचा विकास होणार ह्या दृष्टिकोनाने सर्वांचं एक लक्ष होतं। त्यानंतर इलेक्शन झालं, इलेक्शन होऊन आम्ही सेना भाजपची सत्ता आली होती, त्यानंतर काही उलटपालट होऊन सत्तेचा भाग विरोधी पक्षांकडे गेला। त्यावेळी गावाचा विकास व्हावा ह्या दृष्टिकोनाने आम्ही सर्व नगरसेवकांनी 17 नगरसेवकांनी काही ठराव दिले होते, अग्निशमनचे, स्ट्रीट लाईटचे, सक्शन व्हॅनचे। पण त्यात सर्वात मोठा त्या ठरावाचा वापर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला। वारंवार आम्ही त्या भ्रष्टाचारावर आवाज उचलतो, त्याच्यावर आम्ही अर्ज पण दिले होते, तरी देखील आतापर्यंत काही कारवाई झाली नाही। सत्तेत आम्ही आलो, मी स्वतः उपनगराध्यक्ष म्हणून तिकडे विराजमान झालो, नगराध्यक्ष होत्या, तरीसुद्धा आम्ही वारंवार शिवांना, प्रशासनांना आम्ही वारंवार ह्याच्यावर तक्रार केली, तरी देखील आतापर्यंत काही रिझल्ट नाही। एवढा मोठा भ्रष्टाचार हा नगरपंचायतमध्ये झाला, जो कोणी भ्रष्टाचार केला असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करणे गरजेचं आहे। ह्या जनतेचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा खाताना जरा तरी विचार केला पाहिजे। जो खायचं ते एवढं खायचं, खाऊन खाऊन सर्व म्हणजे नगरपंचायत विकायची फक्त शिल्लक ठेवली होती। नगरपंचायतच्या मार्फत आम्ही सर्वांना, नगरपंचायतच्या जनतेला सांगू इच्छितो, हा जो भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराचा सर्वांनी मिळून तुम्ही आवाज उठवला पाहिजे, आम्हाला साथ दिली पाहिजे। आणि ह्या 16 दिवसाचा आम्ही मुदत देत आहोत, त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे। जे कोण दोषी असतील त्यांना, आम्ही कोणाचं नाव घेत नाही, जे दोषी असतील त्यांना, ज्या कोणी चुकीच्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर असून दे किंवा कोण असून दे, त्याच्यावर जी कारवाई झाली पाहिजे। आणि नगरपंचायतला जे कोणी फसवलं आहे ते योग्य ती कारवाई न झाले, आम्ही 16 दिवसात आम्ही इकडे उपोषणाचा आम्ही इशारा दिलेला आहे। मेन म्हणजे कसं आहे, नगरपंचायतच्या शिवयेऊन गेले, त्यामुळे हे निवेदन तसंच राहिलं। आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाल्यामुळे आम्ही आज निवेदन देणार आणि मी सक्त आदेश देणार आहे या निवेदनाद्वारे की मुख्याधिकाऱ्यांनी 4 दिवसात याची चौकशी करावी, जे सामान आहे त्याचा पंचनामा करावा आणि काय ते ठरवावे की जे दोषी आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई करावी असा आदेश आहे। सभेमध्ये सुद्धा आम्ही केलेले आहे, तसेच मुख्याधिकाऱ्यांना पण सांगितलेले आहे। थर्ड पार्टी ऑडिटचे जे निकष आहे त्यानुसार तुम्ही बाकी काय ती कारवाई करा आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई होईल असं